यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये, कारण का बॉल लगेच मैदानात येतात, अंपायरकडनं सूचना येतात. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपळ होत आणि स्कोर काढती धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेला. दोन चेंडू टाकलेत आणि सहा धावा आपण पाहिले तर धावपळ होत आहेत. षटक क्रमांक इथे मात्र सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल. गोलंदाज प्रशांत शेळके पहिले षटक करतायत. योगेश शेडगे आणि हनुमंत सनस ही जोडी आपल्याला आघाडीला सलामीला आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. दोन चेंडू आणि सहा धावा योगेश इथे बनवताना पाहायला मिळतात. सुरू असणारा सामना भोगाव क्रिकेट क्लब भोगाव. अखूट टप्प्याचा चेंडू होता. आपडबार मैदान ती पाहायला मिळतोय. पंच देखील आपण पाहिले तर गोलंदाजाला मात्र एक वॉर्निंग कळवत आहेत. वन बॉलची घोषणा केली नाही. पंचांनी देखील तिथे शहानिशा केलेल्या आहेत. स्कोलेक पंचांशी यावेळेचा चेंडू होता. शॉर्ट पॉईंटला मात्र अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे झाला आणि धावपळकोते आकडे बदलताना पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे. आठ धावा धावपळकोते आहेत. शेवटचा एक चेंडू तो मात्र बाकी आहे. यावेळेचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर खेळला आहे. टीप लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ अडवलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत धावा येत आहेत. एक धाव एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकोते आणि स्कोर काढती बिनबाद नऊ धावा. चार षटकांचे सामना आहेत. चार चार ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. सामने वेळेत पूर्ण होणं बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती असेल थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर अजूनही भरपूर मॅचेस आहेत. पुढील दोनही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर जो सामना आहे सामना क्रमांक सात आपण पाहिले तर सुरू आहे. अजूनही चार मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे वेळेत सामनं पूर्ण होणं बंधनकारक आहे. प्रत्येक टीमला रिक्वेस्ट आहे थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही आमच्या तीनही ऑफिशियली अंपायरला सूचना असेल, विनंती असेल की खेळाडूंना आपण तशा सूचना करा. यावेळचा चेंडू होता आणि इथे आपण पाहिलं तर एक मोठा बिगिट खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुका करताना पाहायला मिळतात. एक सोपा झेल, एक सोपी कॅच इथे आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळते. एक धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाईल. धावपळकोती धावा दहा धावा. षटक क्रमांक दोन आपण पाहिले तर सुरू आहे. मॅजिकल फिगर ऑन अ स्कोरकार्ड. धावपलक दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळतोय. बनवलं जात आहेत दहा धावा, त्या मात्र स्कोरकार्ड होते आहेत. स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024 आपण पाहतोय. ए टू झेड क्रिकेट ग्राउंड लवळ्याच्या मैदानात अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन. यावेळचा चेंडू होता. मिस टाईम फटका. कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. टप्पा पडेल एक दोन, तोपर्यंत चेंडू अडवेल आणि फेकी करेल. तोपर्यंत एक सिंगल येईल. आदित्य शेळके आपण पाहिलं तर षटक क्रमांक दोन करतात. दोन चेंडू होती, दोन सिंगल आल्यात. एक एक धावा देखील आपण पाहतो आणि धावपळकोती बनवलं जात आहेत. बिनबाद अकरा धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा आदित्य. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोईल पतन. पहिला फलंदाज योगेश शेडगे यांच्या रूपानं इथे मात्र बाद. नऊ चेंडू टाकलेत. एक कडी बाद अकरा धावा. षटक क्रमांक दोन आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहू शकाल. मुख्य पंच इथे आपल्याला पाहायला मिळतात. शुभम गाडे सर, स्कोलेक पंच अक्षय निर्मळ सर. यावेळीचा चेंडू होता. बिगिट केलाय. मोठा प्रहार. चेंडू मात्र चालेल सीमा पार. षटकार सहा धावा.
दीपा गावडेनं अजून एक षटकार खेळला, बॅक टू बॅक दोन खेळले तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. एक गडी बाद 17 धावा. गणेशभाऊ कदम मित्र परिवार, आदेशभाऊ तांगडे मित्र परिवार, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, लवळे ग्रामस्थांचं एक बहरदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. गोलंदाज चतुर आहे, आदित्यने देखील शिवाच्या अगदी जवळ चेंडू टाकला नाही, त्याला चेंडू खेळण्यासाठी भाग पाडलं. उजवेष्टीचा बराचसा कार बाहेर टप्पा मात्र ठेवला आणि तिथे एक डॉटबॉल येतोय. एक गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक आपण पाहिले तर सुरू आहे दुसऱ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 4-4 ओव्हरमध्ये देखील आपण 60+ धावा पाहिलेल्या आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल इथे देखील खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मैदान ती संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली. एक गडी बाद 18. पहिली 2 षटकं मैदान ती संपलेली आहेत. उर्वरित 2 षटकं मैदान ती बाकी आहेत. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे थोडी घाई करा, कारण का त्यानंतर अजूनही भरपूर मॅचेस आहेत. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघ आपण पाहिले तर प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना मैदान ती पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध जो संघ इथे मैदान ती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे हा संघ देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळतोय. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय. स्वर्गीय पहिलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळचा चेंडोता तिथे खेळण्याचा प्रयत्न केला, ते बॅट आणि बॉलच्या संपर्कानं एक डॉटबॉल आलाय. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज अनिकेत भेगडेला आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 150,000 रुपये श्री कपिल भाऊ चंद्रकांत घुले यांच्या वतीने पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाला 1,00,000 रुपये श्री सुशीलदादा राजाभाऊ हगवणे यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे. म्हणजे विजेता आणि उपविजेता संघ हा लखपती बनणार आहे या स्पर्धेत, तीळ मात्र शंका नाही. इथे देखील एक चांगला चेंडू मैदान ते टाकला आहे, पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अजून एक टॉटबॉल मैदान ते येतोय. तृतीय क्रमांकाला 75,000 रुपये श्री गणेशभाऊ जांभूळकर यांच्या वतीनं आहे. चतुर्थ क्रमांकाला 50,000 रुपये श्री अभिजितदादा दगडे यांच्या वतीनं आहे. तर 5व्या क्रमांकाला 40,000 रुपये संकेतभाऊ जांभूळकर, मच्छिंद्रभाऊ काशीलकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. आणि इथे चेंडू मात्र जाईल थेट सीमापार. अक्षय निर्मळ सर करत आहेत, येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाते. धावपळकोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 1 गडी बाद 22 धावा. 4 षटकांचा आणि 4 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिले तर सुरू आहे. या संपूर्ण स्पर्धेचं मंडप सौजन्ये ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. यावेळेस मात्र बिग हिट, नो चान्स. चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमारेषा पार, षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जातोय. धावपळकोती बनवलं गेल्यात. 1 गडी बाद 28 धावा. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिले तर श्री गणेशभाऊ कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ट्रॉफी सौजन्ये श्री कौशिकदादा सुतार व पहिलवान प्रेमदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळचा चेंडोता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जाईल. एक डॉटबॉल येते, निर्दोष चेंडू येते. चांदीची गदा सौजन्ये श्री भावेश रूप बंटीदादा मारणे. टी शर्ट सौजन्ये श्री शुभमदादा सुतार. स्टंप आणि बॉलचं सौजन्ये SB स्पोर्ट्स ओनर पहिलवान सिकंदरदादा भोसले. बाउंड्री रोपचं सौजन्ये श्री योगेशभाऊ गावडे. पाणी सौजन्ये पहिलवान ओंकारदादा राऊत, पहिलवान ओंकारदादा तांगडे. साऊंड सिस्टीम सौजन्ये श्रीधरदादा सातव, श्री कुमावत साहेब, श्री गायकवाड साहेब. ग्राउंड सौजन्ये ग्रामपंचायत लवळे आणि समस्त ग्रामस्थ लवळे. जेवण सौजन्ये श्री महादेवांना कोंडरे, श्री दगडू काका करंजवाने, श्री उमेशभाऊ पवार या बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून आभार आहोत. स्पर्धेतील सर्व सन्मानचिन्हांच्या सौजन्ये श्री स्वप्नीलभाऊ जाधव यांच्या वतीनं आहे. अंपायर सौजन्ये श्री धनंजय कुदळे, श्री सुनीलभाऊ कळमकर, श्री अलंकारभाऊ चांदेरे. स्कोरबोर्ड सौजन्ये श्री गोविंद तात्या अंगरे आणि श्री विकासभाऊ पोटे याही मान्यवरांचा आम्ही आभारी आहोत. एनर्जी ड्रिंकचे सौजन्ये पहिलवान पमादादा अल्लाट,
पहलवान विनोदभाऊ साळुंके यही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. प्लेअर ऑफ द डेला प्रत्येक दिवशी एक सायकल आहे. पहलवान निलेशभाऊ कदम, निखिलदादा तांगडे, पहलवान आदेशदादा सातव, पहलवान निरंजयभाऊ मोडवे, पहलवान योगेशभाऊ पाडाळे, पहलवान अक्षयदादा शितोळे, पहलवान विनोदभाऊ दुदाळे, या सगळ्या बक्षीसदात्यांचं आम्ही मनापासून आभार आहोत. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे, सायकल आहे, शूज आहे आणि गेम चेंजरची एक बॅट आहे. या सगळ्या बक्षिसांचं सौजन्य देणारे पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकलाय. तोपर्यंत एक डॉटबॉल येतोय. गुलाबभाऊ टकले यांच्या वतीने एक LED TV आहे. निलेशभाऊ बारगुजे यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. शुभमदादा सुतार यांच्या वतीनं ब्रँडेड कंपनीचा शूज आहे. आणि किसनभाऊ मरगळे गेम चेंजर स्पोर्ट्स शॉपचे ओनर यांच्या वतीने गेम चेंजरची आकर्षक बॅट मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट किताबासाठी आहे. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळला आहे पॉईंटच्या टोक्यावरतून डीप कव्हर पॉईंट सीमापार. एक टप्पा घेत चेंडू मात्र चालेल खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 32 धावा त्या मात्र धावपळकोत्या. बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट फलंदाजासाठी श्री अमितभाऊ पिंगळे यांच्या वतीने एक LED TV आहे. तर किसनभाऊ मरगळे गेम चेंजर स्पोर्ट्स शॉपीच्या वतीने गेम चेंजरची आकर्षक बॅट आहे. आणि बेस्ट बॉलर अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेत जो ठरणार आहे त्यासाठी श्री स्वप्नीलभाऊ शितोळे यांच्या वतीने एक LED TV आहे. आणि अनिकेतदादा पवळे यांच्या वतीनं ब्रँडेड कंपनीचा शूज आहे. ही वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. बक्षीसदात्यांचं आभार, मान्यवरांचं मनापासून आभार. या सगळ्यांनी या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य केले त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. यावेळचा चेंडू होता, चुका होत आहेत, झेल सुटत आहेत, धावा येत आहेत आणि स्कोरकार्ड होते आपल्याला आकडे इथे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉग ओर डेथ ओर मध्ये आपण पाहिलं तर धावा येत आहेत. एक गडी बाद 35 धावा. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आपण पाहिले तर गणेशभाऊ कदम मित्र परिवार, पहलवान आदेशदादा तांगडे मित्र परिवार, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि लवळे ग्रामस्थांच्या वतीनं या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू होता, पंचकळ होत आहेत, वाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोत्या आकडे बदलत आहेत. एक कडी बाद 36 धावा. षटक क्रमांक 4 मैदान होते आहे. A to Z क्रिकेट ग्राउंड लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे या मैदानावरती संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा कालपासून येणारे 5 दिवस आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. टोटल कालावधी 6 दिवसांचा आहे. यावेळचा चेंडू होता, फटका मात्र केला हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यावेळेस चुकी होणार नाही. शेवटच्या चेंडूवरती टिपलायचे विकेट येईल. फलंदाज बाद, फलंदाज आउट. पहिला एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुरू आहे. दोन गडी बाद 36 धावा. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावातील शेवटचे दोन चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. चौथ्या चेंडूवरती एक सुंदर झेल आपण पाहिले तर टिपलेलं आहे. विकेट येताना पाहायला मिळते आणि शेवटचे दोन चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक शेडगे इथे आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज, न्यू बॅटर गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू होता, सरळ बॅटनं हाय अँड हँडसम जबरदस्त प्रहार. बॉल जाईल थेट सीमापार. अगदी आल्या आल्या गोलंदाजांवरती केलं आक्रमण. डगआउट मधून सेट होऊन आला की काय विनायक. आणि मला वाटतं आज विनायक चतुर्थी आहे आणि विनायकने जबरदस्त प्रहार केला आहे. एक टोलेजंग षटकार तो इथे मात्र ठोकलाय. दोन गडी बाद 42 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. सागर मांडेच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले. बॅटिंगसाठी आलेला पहिला फलंदाज पहिला चेंडू ती इथे षटकार टोकताना पाहायला मिळाला. त्यानंतर एक व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती धावा. दोन गडी बाद 43 धावा. चौथं षटक आपण पाहतोय.
अंतिम ओवर मैदान ते सुरू आहे. स्लॉगर डेथ ओवर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील यावेळचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर टीप फाइन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, पाठलाग केला जाईल आणि तोपर्यंत चेंडू मात्र चालेल सीमापार. एक दोन टप्पा घेत खनखनीत चौकार. पुढील मॅचचा टॉस अडिकांनी संपन्न केला होतोय. मानदेवी क्रिकेट क्लब मान आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट्स क्लब वाळिंग डोंगरगाव या दोनही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस अडिकांनी केला होतोय. मान संघाचे कॅप्टन वाळिंग डोंगरगाव टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस अडिकांनी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न केला होतोय. एक इनिंग डाव संपलाय. बनवल्या गेल्या 47 धावा तर विजयासाठी बनवायच्या आता 24 चेंडू 48 धावा. पलीकडे नेटमध्ये प्रॅक्टिस करणारे जे खेळाडू आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे आयोजक कमिटीच्या वतीनं, आपण नेटमध्ये प्रॅक्टिस करू नका. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ थोडं सहकार्य करा आणि आपला कॅप्टन पाठवा. किरण दादा टॉस केला होतोय, संघ नायक आपला पाठवा. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती आलेला आहे. दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानावरती सज्ज झालेला आहे. मॅच आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा होईल सुरुवात आणि यानंतर पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मित्र सुमित सोनोने सरांना. नवीन बॉल तुम्हालापासून धन्यवाद उत्तम सर. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिली तर रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर भुगाव क्रिकेट क्लब भुगाव, या दोन संघांमध्ये असणारा सामना आहे आणि यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. या सामन्याचा टॉस या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय पहिलवान समीरभाऊ तांगडे यांच्या शुभहस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. टॉस झाला आणि टॉस का बॉस मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित इथे डोंगरगाव संघाला केलेला आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातो. 48 धावेंचं आपण पाहतोय आव्हान असणार आहे आणि या 48 धावेंचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर्स, एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर प्रशांत शेळके नॉन स्ट्राईक एंडला आकाश आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं मनोहर सनसच्या हातामध्ये सामन्याची सुरुवात. दुसऱ्या डावातील पहिला बॉल हा चेंडू सरळ बॅटे फटका तिकडून काढला जाईल. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आपण पाहते ती खिळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तयार असतील मिलिंद. चेंडूला इथे अडवत आहेत आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ते आली. या एका धाव्याच्या मदतीने संघाचं धाफुलक देखील आपण पाहतोय. संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर प्रथम क्रमांकासाठी 151,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 75,000. चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 आणि पाचव्या क्रमांकासाठी 40,000. सिंगल मैदानाच्या येताना आपल्याला जे पाहायला मिळाली एक पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना पहिल्या दोन चेंडूंवरती आलेल्या सिंगल आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मनोहर. यावेळी पुन्हा एकदा खुलवत टप्प्याचा बॉल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल. तोपर्यंत चेंडू अडवला जातो. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर देखील धावफलक पुढे जाऊन पोहोचत आहे. स्कोरकार्डवरती धावा ज्या आहेत त्या तीन धावा
यावेळी मोठा अष्टक खेळण्याचा प्रयत्न होता. एक आगळीवेगळी गोलंदाजी करण्याची मनोहर सरसेंची एक शैली, आणि निश्चितप्रमाणे त्या शैलीने कुठंतरी फलंदाजांना त्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शांतता मात्र निश्चितप्रमाणे थोडीशी पसरलेली आहे. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिले गेले तर प्रत्येक संघाने आपण केलेला सुराव आहे, आणि बऱ्याचशा संघाचा आपण पाहिलं एकदा दसरा झाल्यानंतर बरेचसे संघ मात्र जे सरावाला आणि सरावासाठी ती तयारी करतात. यावेळी मोठा स्ट्रोक खेळलाय, सरळ काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे, ब्लास्ट षटकार. षटकार आपण पाहतोय त्या मैदानाचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. रिव्हरचा प्रयत्न इथे यावेळी मैदानाशमध्ये केला जाईल, परंतु बॅटवरती हा झेंडू आपण पाहतोय आलेला नाही आहे. षटक क्रमांक मैदानाशमध्ये संपलं जात आहे. ते पहिलं एक षटकाचा किती खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा जे आपण इथे मैदानाशमध्ये पाहतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत, आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावींची गरज आहे. चला स्पीडअप करायची, थोडीशी घाई करा, कारण आज आपल्याला पूर्ण सामने संपवायचे आहेत. आपण दिवसभराचं शेड्यूल जर आपण पाहिलेलं तर तब्बल 11 मॅचेस आपल्याला एका दिवसामध्ये पूर्ण कराव्या लागतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक मैदानाशतमध्ये दुसरं षटक, जे आता मैदानाशतमध्ये दुसऱ्या षटकाला होती सुरुवात, आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं प्रदीप पवार जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला बॉल प्रदीपचा राऊंड द विकेट, कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट अक्षकावरच्या डोक्यावरून खेळला चेंडू. 3-3 खेळाडू मात्र आपण पाहतोय चेंडू इथे जरूर पाठमोरे होत आहेत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेले ही दुसरी धाव, 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आणि या 2 धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण जर बघितल्या गेले तर 11 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. थोडीशी शांतता जरूर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मुळशी क्रिकेटचं जे फॉर्मॅट आहे, फॉर्मॅटबद्दल थोडंसं विचार केल्यानंतर सुरुवातीला दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत त्या फॉर्मॅटचा रिझल्ट आपल्याला काहीच समजत नाही की नक्की क्वार्टर फायनलला कुठला संघ असेल जो खेळणार आहे. आणि एकदा दुपार झाल्यानंतर मात्र निश्चितप्रमाणे प्रत्येक सामना चुरशीचा प्रेक्षकांना बघायला मिळतो. बरेचसे प्रेक्षक आहेत ते मात्र सकाळ सत्रामध्ये गर्दी कमी करतात, परंतु दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजा आपली पावलं मैदानाकडे घेऊन येतो. ही निश्चितप्रमाणे या क्रिकेटची एक वेगळी खासियत आहे. हा चेंडू लॉंग ऑफला खेळून काढला जाईल. तोपर्यंत घेतलेली मैदानाचे आपण पाहतोय सिंगल, एकेरी दुहेरी धावा ज्या वारंवार मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. आकर्षक अशी आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतोय की त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी अशा स्पोर्ट्स सायकल ठेवले जातात, परंतु इथे प्लेअर ऑफ द डे खिताबासाठी देखील एक आकर्षक अशी स्पोर्ट्स सायकल. आणि कुठल्याही खेळाडूला वाटेल की सायकल आपल्या हातात असावी, आपण तिच्यावरती बसावं. पुन्हा तर पैसे गोलंदाज तयार प्रदीप. यावेळी पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट फेस ओपन केलाय, चेंडू अवैध आहे. ओ आणि झेल झाला विकेटचं पतन. विकेट आली आणि आता पाहिजे मैदानामध्ये एकूण 48 धावींचा पाठलाग आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. आणि त्यानंतर चला थोडीशी घाई करा,
खेळाडूंना विनंती आहे वारंवार आपल्याला वेळ वाचवायचा आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्यामध्ये आपण पाहतोय, दाखल येते होईल ओमकार. ओमकार आणि एका बाजूला जर आपण पाहिले तर मैदानाच्यामध्ये आकाश लोअर फुल टॉस पूर्ण त्यामुळे पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ओमकारने मात्र हा चेंडू ते खिळून काढला जाईल लॉग ऑफमध्ये. आणि तोपर्यंत मैदानाच्यामध्ये घेतलेली एक सिंगल. षटक क्रमांक पाहिजे मैदानाच्यामध्ये संपेल दुसरं, दोन षटकाचा खेळ संपला, 14 धावा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 34 धावींची गरज आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर नाना पवळे यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबर अजितदादा शितोळे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024 आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं स्वागत असेल. सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचे 12 चेंडूंचा खेळ जो आपण पाहतो ते शिल्लक आहे. सुरुवातीच्या ज्या प्रकारचा गोलंदाजीचा प्रभाव दोन्ही गोलंदाजाने टाकला, मनोहर असेल प्रदीप असेल, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मिलिन यावेळी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी टॉट स्वरूपाचा चेंडू असेल. 11 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. गोलंदाज तयार मिलिन यावेळी मोठा असतो खेळलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाहिजे फार दूरवरती असतील, कुठल्याही प्रकारचा मात्र तो प्रयत्न तिथे बघायला मिळाला नाही. आणि तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल, एकेरी दुहेरी धावा. मात्र पहा, एक एक धाव जर जात असेल तर निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला फारसा इथे फरक पडणार नाही. शेवटचे आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 33 धावींची गरज आहे. एका बाजूला आकाश आहे आणि जोपर्यंत आकाश मैदानाच्यामध्ये आहे तोपर्यंत संघाच्या आशा आणि स्वप्न जिवंत आहेत. हा चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चेंडूवरती थोडीशी बोट फिरवली, बॅटने आपण पाहतोय लीडिंग एज घेतली आहे आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट धक्का क्रमांक 2. जे ऑपरेटर देखील आता आपल्या मूडमध्ये आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की सकाळपासून आपण पाहिलं तर उन्हाचा झटका थोडासा जाणवतोय, परंतु आता सायंकाळचं सत्र आहे आणि त्यामुळे आता प्रत्येकाचं मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही. हा चेंडू बॅकफुटला गेले, खडे खडे चेंडू, खिलाडी के मस्तक पर दस्तक, षटकार 6 धावेसाठी. हा चेंडू इथे मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे मिस टाइम स्ट्रोक होतात, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका तिथे होऊ शकलेला नाही. आलेली एक सिंगल आहे. अजूनही 7 चेंडू शिल्लक, 26 धावा ज्या जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. या चेंडूवरती जर आणि तर असं म्हणतात ना, मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा संघ येऊ शकतो, परंतु मिलिंद सनस एवढ्या सहजासाठी ही स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. षटक क्रमांक पाहिजे मैदानामध्ये संपेल आता इथे तिसरा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही ज्या 26 धावा बनवायच्या आहेत. यानंतर जशी मॅच संपेल आपण मानदेवी क्रिकेटला मान संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय असणारी क्रिकेटची स्पर्धा. स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक 2024 सागरभाऊंच्या नावारूपानं ही चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय, कारण जेव्हा जेव्हा या लवळे परिसरामध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन झालं, जेव्हा जेव्हा मावळ, मुळशी, हवेली, खेड, पुणे या परिसरांमध्ये जेव्हा जेव्हा मोठमोठ्या महाराष्ट्र केसरी, मावळ केसरी असेल, पुणे केसरी अशा कित्येक
मल्लांच्या स्पर्धा झाल्या, त्याही स्पर्धेमध्ये त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणून काम पाहिलं. यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये एक ब्लास्ट आला षटकार 6-10. थँक्यू. आणि इथे पाहिजे मैदानामध्ये षटकार येतोय 28 धावलकावरती. 5 चेंडू शिल्लक, 20 बनवायचे आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा षटक जर आपण इथे पाहिले गेले तर योगेश यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे. पाहिजे प्रसाद मात्र इथून या धावा जर बनवत असेल तर निश्चितपणे आजच्या दिवसात तो हिरो ठरू शकतो. फुल टॉस आणि त्याच्यावरती घेतलाय आक्रमक पवित्रा षटकार. यांची गरज, सामना संपलेला नाहीये हे प्रसाद मात्र इथे दाखवतोय. पुन्हा एकदा बिगिट आणि इथे चेंडू लांब 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 षटकार. डीजे विकास रिमिक्स रिमिक्स. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये पाहायला मिळते प्रसादची. सामना जर जिंकून दिला तर आदरणीय गणेश भाऊ कदम यांच्या मुख्य आयोजक यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइस जे निश्चित प्रमाणे असणार आहे. पुण्यात पाहिजे गोलंदाज तयार. योगेश शॉट ऑफ लेग बॉल खडे खडे, ये वार नहीं ये पलटवार है. षटकार 6-10. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ढोकलेत. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज आहे. मॅच होती 6-26. तर मॅच आली आपण पाहतोय 1-2. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला दिशेने, मात्र चेंडू इकडून काढला जाईल. सिंगल तरी त्याली, दुसरा धावेचा प्रयत्न केला. डेंजर एंडला पाहिजे प्रसाद. फेकी फेकी जरूर झाली आणि तिथे पाहिजे मैदानामध्ये पंचाचा निर्णय काय येणार आहे तर इथे OUT आउट. सामना इथे मात्र टाय झालाय. सामना बरोबरी सुटलाय त्यामुळे दोन्ही संघांना एक एक पॉईंट, एक एक गुण या दोन्ही संघांना दिलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघांचं कौतुक आहे. चांगला सामना, जसा प्रेक्षकांना सामना अपेक्षित असतो तसा सामना मात्र बघायला मिळाला. चांगली मॅच निश्चित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतीये. आणि मार्द मॅच देखील आपल्याला